एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले खरे पण त्यांचा खरा संघर्ष आता यापुढे सुरू होणार आहे येत्या लोकसभा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाला नेमक्या किती जागा मिळणार आहे त्या जागा भाजप शिंदे गटासाठी सोडणार का अजितदादा सत्तेत भागीदार झाल्यामुळे आता शिंदे गटाला प्रत्येक ठिकाणी कॉम्प्रोमाइज करावं लागणार का हे पाहणं महत्वाचं असेल तरी कल्याणचे डॉक्टर श्रीकांत शिंदेची लोकसभेची जागा मागील काही दिवसांपासून चांगली चर्चेत आहे आणि याच जागेसाठी भाजपा आणि शिंदे गटात साठोलोट झाल्याचं कळतंय त्यामुळे कल्याणसाठी शिंदे ठाणं सोडणार का हे जाणून घेऊयात या व्हिडिओतून त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा एकनाथ शिंदे राज्यभरातील भाजपा कार्यकर्त्यांचं खच्चीकरण करत असल्याचा आरोप कल्याण पूर्वचे भाजपा आमदार गणपतराव गायकवाड यांनी केला होता त्यानंतर कल्याणच्या जागेवरून भाजप आणि शिंदे गटातला संघर्ष दिवसेंदिवस तापत असल्याचं चित्र पाहायला मिळत होतं पण अशातच कल्याण डोंबिवलीचा महापौर पदाचा विषय चर्चेत आला त्यावेळी एकनाथ शिंदे दिलेला शब्द पाळतील आणि केडीएमसीचा महापौर हा भाजपचाच असेल असा दावा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी केला पण आता कल्याण लोकसभा मतदारसंघावरून शिवसेना भाजपातला संघर्ष मिटल्याचं कळत आहे कारण कल्याणच्या जागेसाठी भाजपा आणि शिंदे गटात साठलोट झाल्याची चर्चा आहे कारण डॉक्टर श्रीकांत शिंदे खासदार असलेल्या कल्याणची जागा शिंदे गटाला तर ठाण्याची जागा भाजपला देण्याचं ठरल्याची बातमी साम टीव्हीनं सूत्रांच्या हवाल्यानं दिली आहे ठाण्यात स्थानिक पातळीवर दोन्ही पक्षांच्या नेते आणि कार्यकर्त्यांमधील वाद विकोपाला गेल्याचं चित्र काही दिवसांपूर्वी दिसलं होतं अशातच कल्याण डोंबिवलीच्या जागेवरूनही शिवसेना भाजपातला संघर्ष तापलेला दिसला पण भाजपासोबतच्या वादाविषयी शिंदे गटाचे नेते दीपक केसरकर यांना विचारलं असता ते म्हणतात भाजप आणि शिवसेनेची युती मजबूत आहे आमच्यात कुठलाही वाद नाही स्थानिक पातळीवर वाद असतील तर पक्षाचे नेते वाद मिटवण्यासाठी सक्षम आहेत भाजप आणि शिवसेनेनं खालील पातळीवर एकत्र काम करावं असा वरिष्ठांचा स्पष्ट आदेश आहे असं केसरकरांनी सांगितलंय त्यामुळे कल्याण डोंबिवलीतला संघर्ष ही लवकर मिटेल अशी नेत्यांना तरी आशा आहे दुसरीकडे ठाणे हा शिवसेनेचा बाले आहे ठाणे लोकसभा मतदारसंघात सध्या ठाकरे गटाचं वर्चस्व आहे कारण राजन विचारे इथून खासदार आहेत एकनाथ शिंदेनी बंडखोरी केल्यानंतर राजन विचारेंनी मात्र ठाकरेंची साथ सोडली नाही आणि एकनाथ शिंदेप्रमाणेच राजन विचारेंची ही गुरु हे आनंद दिघेच आहेत म्हणजे आनंद दिघे यांचं राजकारण ठाण्यातून सुरू झालं आणि त्यावेळी त्यांचा एक हात हे राजन विचारे होते तर दुसरा हात म्हणजे एकनाथ शिंदे त्यामुळे शिंदेंनी ठाण्याची जागा भाजपाला दिली नाही तर लोकसभेत एकनाथ शिंदे यांची शिवसेना विरुद्ध उद्धव ठाकरेंची शिवसेना अशी लढाई होऊ शकते परंतु ज्या एकनाथ शिंदेंनी ठाण्यातून शिवसेना वाढवली ते मुलाच्या प्रेमापायी स्वाभिमानी ठाणे भाजपाला देणार का याबाबत अजूनही साशंकता आहे तरी आपल्याला या याविषयी काय वाटतं हे कमेंट करून नक्की सांगा ताज्या बातम्यांसाठी सकाळचं चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका